मित्रांनो हा काही मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बंद करा आणि संध्याकाळी हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला सर्व टॉपिक आकड्यांसहित शंभर टक्के लक्षात राहील आणि त्यानंतर मला तुमच्या कमेंट कळवा तर मित्रांनो आता आपण आपल्या मूळ अभ्यासाला लागूया तर आजचा आपला टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल हा जो टॉपिक आहे हा कॉमन टॉपिक आहे राज्यसेवा त्याचप्रमाणे कंबाइंड साईड आजच्या आपल्या अभ्यासाच्या टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आज आपण या टॉपिकमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कवर करणार आहोत या टॉपिकसाठी मी तुम्हाला एक दोन मिनिटांची गोष्ट सांगेन तुम्हाला फक्त ती नीट लक्ष देऊन ऐकायची आहे आणि स्क्रीनवर काही गोष्टी दाखवे त्यावर फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं मी गॅरंटी देतो की लहानशी स्टोरी ऐकल्यानंतर हा सर्व टॉपिक तुमच्या डोक्यात अगदी व्यवस्थित होऊन जाईल कधीही न विसरण्यासाठी आपल्या या स्टोरीचं नाव आहे अक्षुत्तरची मॅरेथॉन अक्षुत्तर हे आपल्या स्टोरीचं कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा हेच कॅरेक्टर आपल्याला इथून पुढे महाराष्ट्राचा पूर्ण प्राकृतिक भूगोल लक्षात ठेवण्यात मदत करणार आहे तर मित्रांनो आपला मित्र अक्षुतर याला त्याच्या आईबाबांनी घराच्या बाहेर काढलेला आहे आता का काढलंय तर तो दोन वेळा दुसरीमध्ये नापास झाला होता त्यावेळी त्याच्या आईबाबांनी त्याला समजावलं होतं पण तरीही त्याने अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही आणि तो पुन्हा एकदा आता सहावीला नापास झालेला आहे त्यामुळे त्याला आईबाबांनी घरातून बाहेर काढलेला आहे हे पाहून त्याचा एक मित्र त्याला सांगतो आपल्या शाळेत एक मॅरेथॉन भरवली जाणार आहे तू या मॅरेथॉनमध्ये जर जिंकलास तर तुला कदाचित ग्रेस मार्क मिळून तू सहावीमध्ये पास होशील तेव्हा तू ही स्पर्धा जिंक त्यामुळे हा घराचा तुझा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल यानंतर ही स्पर्धा जिंकण्यासाठी अक्षुत्तर जीवतोड मेहनत घेतो या स्पर्धेसाठी तो शाळेतून पंधरा दिवस सुट्टी घेतो आता ही स्पर्धा वेगवेगळ्या वजन गटांमध्ये होणार असत अक्षुत्तरचं वजन असतं अठ्ठेचाळीस किलो तो स्पर्धेची तयारी करत असताना त्याची एक मैत्रीण त्याला भेटते या मैत्रिणीचं नाव असतं रेखाई ही रेखाई त्याला म्हणते की तू तुझं तु तु वजन वाढव आणि हो ते बहात्तर किलो कर या वजन गटामध्ये कॉम्पिटिशन फार कमी आहे आणि तू अगदी सहज जिंक मग अक्षुत्तर वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु या पंधरा दिवसात तो एवढी मेहनत करतो की त्याचं वजन बहात्तर किलो होण्याऐवजी ते बहात्तर किलोच्या अर्ध होत म्हणजे छत्तीस किलो होत स्पर्धेच्या आल्या दिवशी छत्तीस किलो वजन पाहून अक्षत टेन्शन मध्ये येतो की आता आपण स्पर्धा जिंकू शकणार नाही तो असा मनाने स्पर्धेच्या दिवशी पहाटे मैदानावर जातो तर मैदानावर तो पाहतो काय तर पूर्ण शाळेतून मैदानावर फक्त आठच स्पर्धक आलेले आहेत कोरोनामुळे बऱ्याच आई वडिलांनी त्यांच्या मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवलेलं न त्यामुळे तिथे फक्त आठच स्पर्धक असतात मग आयोजक हे पाहिल्यानंतर वजन गटांमध्ये ही स्पर्धा न घेता आलेल्या सर्व आठ जणांना एकत्र धावायला सांगतात आणि ही स्पर्धा झाल्यानंतर एक विचित्र निर्णय देतात की या स्पर्धेत कुणी जिंकलेलं नाही नो विजेता शून्य लोक जिंकलेले आहेत हे पाहून सगळे वैताकतात त्यानंतर पाच स्पर्धक आयोजकांकडे जातात आणि त्यांच्यासोबत भांडण करतात या भांडणामध्ये अक्षुत्तर हा आघाडीवर शेवटी आयोजक माघार घेतात आणि आयोजक आपल्या असलेली ट्रॉफी अक्षुतरला देतात आणि बाकीच्या चार जणांना घरी पाठवतात अशा प्रकारे शेवटी अक्षुत्तर ही स्पर्धा जिंकतो आणि आपल्या घरी आनंदाने निघून जातो आता अक्षुतर आपल्या घरी आलेला आहे सगळे आनंदी आनंद आहे या स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे अक्षुतरचा लहान भाऊ हा मोटिवेट झालेला आहे त्यालाही आता अशा स्पर्धा जिंकायची आहे त्यामुळे तो अक्षुतरला घेऊन घरामध्ये मॅरेथॉनची प्रॅक्टिस करतोय अक्षुतरने आणि त्याच्या भावाने घरामध्ये एक ट्रॅक बनवलेली आहे धावण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आता घराचा आकार हा त्रिकोणी आहे एका बाजूला ते रुंद आहे आणि एका बाजूला ते आहे अक्षुतरने आपल्या घरामध्ये घराच्या मध्यभागी वरून खाली म्हणजे उत्तर ते दक्षिण या दिशेने एक सात मीटरची ट्रॅक बनवलेली आहे धावण्यासाठी एक दिवस दोघेही भाऊ या ट्रॅकवर प्रॅक्टिस करून प्रचंड थकतात एवढं धावून थकल्यानंतर त्यांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते ते पाहतात की घराच्या पश्चिमेला स्विमिंग पूलच्या शेजारी आजी बसलेली आहे दोघेही भाऊ आजीकडे पैसे मागण्यासाठी जातात पैसे मागितल्यानंतर आजी त्यांना तिच्याजवळ असलेले वीस रुपये देत ते वीस रुपये पाहून ते हिरमुसतात रुपयात जास्त आईस्क्रीम नाही खाऊ शकणार आम्ही त्यानंतर ते पाहतात की आजीच्या विरुद्ध दिशेला बाबा त्यांचं ऑफिसचं काम करत असत ते बाबांकडे जातात आणि बाबांकडे आईस्क्रीम साठी पैसे मागतात बाबा त्यांना पटकन आठशे रुपये देतात तर अक्षुतर आपल्या बाबांना या आठशे रुपयांचं कारण विचार तर बाबा त्याला सांगतात की आज महिना अखेर आहे तीस तारीख आहे आणि माझा पगार झालेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांसाठी तुम्ही आईस्क्रीम घेऊन या हे ऐकून अक्षुत्र आणि त्याचा भाऊ दोघेही हसत खेळत मार्केटमध्ये जातात जाता जाता ते हातात हात घालून हम सात हे गाणं मोठमोठ्याने मोड़ बोलत आईस्क्रीम आए, वाल्याकडे गेल्यानंतर ते त्याच्याकडून तेरा आईस्क्रीम विकत घेतात आणि हे तेराच्या तेरा आईस्क्रीम ते, 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 ते दोघे बाजारातून घरी येताना संपून टाक घरच्यांसाठी ते काहीच आणत नाही घरी येत असताना त्यांच्यामध्ये एक वाद होतो अक्षुतरचं म्हणणं असतं की आकाराच्या दृष्टीने आपलं घर या सोसायटी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर त्याचा लहान भाऊ म्हणतो की नाही नाही आपलं घर हे नव्या क्रमांकावर आहे मी हे लोकांकडून ऐकलेलं आहे तर या घराच्या आकारावरून या दोघांमध्ये वाद होतो आणि या वादामुळे त्यांच्यात कायमस्वरूपी एक छत्तीसचा आकडा होऊन तर इथे आपली स्टोरी आता संपते तर मित्रांनो ही स्टोरी ऐकल्यानंतर तुमचा महाराष्ट्राचे अक्षांश रेखांश लांबी रुंदी आणि क्षेत्रफळ याचा अभ्यास झालेला आहे आता तो कसा झालेला आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला आपली स्टोरी आणि नोट्स दिसत असतील तर आपल्या स्टोरीतलं जे कॅरेक्टर आहे अक्षुत्तर त्याचा अर्थ असा होतो की अक्षांश हे उत्तर दिशेने दर्शवलेले आहेत आपलं कॅरेक्टर अक्षुत्तर म्हणजे अक्षांश आणि उत्तर दिशा महाराष्ट्राचे अक्षांश हे उत्तर दिशेने दर्शवलेले आहेत त्यानंतर आपल्या स्टोरीमध्ये अक्षुत्तरला घराबाहेर काढलेला आहे कारण तो दुसरी दोन वेळा नापास झालेला आहे आणि सावितही नापास झालेला आहे तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे आकडे दोन दोन सहा दोन दोन सहा म्हणजेच महाराष्ट्राचा अक्षांश बावीस पॉईंट सहा उत्तर त्यानंतर अक्षुत्तर हा एका मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो त्यासाठी तो पंधरा दिवस सुट्टी काढतो आणि त्याचं वजन असतं अठ्ठेचाळीस किलो यात तुम्हाला हे पंधरा आणि अठ्ठेचाळीस हे आकडे घ्यायचे आहेत हे आकडे आपला दुसरा अक्षांश आपल्याला देतात तो म्हणजे पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस उत्तर तर मित्रांनो महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार हा पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस उत्तर ते बावीस पॉईंट सहा उत्तर असा आहे त्यानंतर त्याची मैत्रीण रेखाई त्याला भेटते रेखाई म्हणजे रेखांश ईस्ट महाराष्ट्राचं रेखांश हे नेहमी पूर्व दिशेने दर्शवलं जात रेखाई त्याला सांगते की तू बहात्तर किलो वजनाच्या गटामध्ये स्पर्धा दे पण पंधरा दिवस मेहनत केल्यानंतर अक्षुत्तरचं वजन होतं छत्तीस किलो तर मित्रांनो हे बहात्तर आणि छत्तीस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जे आपल्याला सांगतात आपला रेखांश बहात्तर पॉईंट छत्तीस पूर्व त्यानंतर या स्पर्धेसाठी फक्त आठच स्पर्धा घेतात त्यानंतर यात कुणीही विजयी होत नाही म्हणजे शून्य विजेता त्यानंतर यातील पाच जण भांडण करतात आयोजकांसोबत आणि आयोजक अक्षुतरला ट्रॉफी देऊन बाकी त्या बाकीच्या चार जणांना घरी पाठवतात तर त्यामुळे इथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आठ शून्य पाच आणि हे चार हे आकडे आपल्याला आपला दुसरं रेखांश देतात ते म्हणजे ऐंशी पॉईंट चोपन्न पूर्व तर मित्रांनो अशा प्रकारे अक्षरच्या मॅरेथॉन स्पर्धेमुळे महाराष्ट्राचे अक्षांश आणि रेखांश तुमच्या कायमच्या लक्षात राहते आणि ही स्टोरी तुम्ही कधीही आठवाल तर तुम्हाला सहज आठवेल त्यानंतर आपण आपल्या स्टोरीमध्ये पाहिलं आणि स्क्रीनवरही मी तुम्हाला दाखवलं की अक्षत्राचं घरे त्रिकोणी आहे वरून रुंद आहे आणि खालून निमूळत आहे तर यावरून आपल्याला महाराष्ट्राचं स्वरूप कळतं की महाराष्ट्र राज्याचा आकार हा त्रिकोणी आहे वरच्या बाजूला रुंद आहे आणि नि खाली निमुळत आहे त्यानंतर अक्षत्र आणि त्याच्या भावाने घरामध्ये एक सात मीटरची ट्रॅक बनवलेली आहे वरून खाली यावरून आपल्याला कळतं की महाराष्ट्र राज्याची रुंदी उत्तर ते दक्षिण सात मीटर म्हणजे सातशे किलोमीटर आहे इथे तुम्हाला सात मीटर वरून सातशे किलोमीटर आणि वरुण खाली वरून उत्तर आणि दक्षिण हे लक्षात ठेवायचं तुम्ही एकदा रिवाईज केलं की या गोष्टी तुमच्या लक्षात सहज येतील या ट्रॅकवर प्रॅक्टिस करून थकल्यानंतर अक्षुत्र आणि त्याचा भाऊ त्याच्या आजीकडे जातात अक्षुत्रची आजी ही पश्चिम दिशेला असलेल्या स्विमिंग पूलच्या शेजारी बसलेली आहे आणि ती त्यांना वीस रुपये देते तर यावरून तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या पश्चिमेला स्विमिंग पूल म्हणजे अरबी समुद्र आहे आणि त्याची लांबी महाराष्ट्राची लांबी प्लस वीस एवढी आहे म्हणजे सातशे प्लस वीस किलोमीटर आहे त्यानंतर या वीस रुपयांमुळे अक्षुत नाराज होतो आणि तो, तो आजीच्या विरुद्ध दिशेला म्हणजे पूर्व दिशेला बसलेल्या बाबांकडे जातो आणि बाबा त्याला आठशे रुपये देतात यावरून आपल्याला कळतं की महाराष्ट्राची लांबी ही पूर्व पश्चिम दिशेने आठशे किलोमीटर आहे या आठशे रुपयामुळे अक्षुत्र आश्चर्यचकित होतो आणि तो, तो बाबांना याचं कारण विचारतो तर बाबा त्याला सांगतात की आज त्यांचा पगार झालेला आहे आज महिना अखेर आहे म्हणजे तीस तारीख आहे त्यानंतर अक्षुतर आणि त्याचा भाऊ मार्केटमध्ये जातात हम सात सात हे गाणं म्हणत आणि तिकडे जाऊन ते तेरा आईस्क्रीम खरेदी करतात तर मित्रांनो यातील तुम्हाला आकडे लक्षात ठेवायचे ती सात सात आणि तेरा यावरून तुम्हाला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मिळेल ती सात सात तेरा स्क्वेअर किलोमीटर हे आईस्क्रीम खाऊन घरी येत असताना त्या दोघांचं भांडण होतं घराच्या क्रमांकावरून अक्षुत्र म्हणतो घराचा क्रमांक तिसरा आहे तर त्याचा भाऊ म्हणतो घराचा क्रमांक नऊ आहे आणि त्या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा होतो तर तुम्हाला ते आकडे लक्ष ठेवायचे आहे तीन नऊ आणि छत्तीस तर यावरून आपल्याला कळतं की देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो आणि भारताचे नऊ पॉईंट छत्तीस टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या स्टोरीमुळे तुमचा महाराष्ट्राचे स्थान म्हणजे अक्षांश रेखांश महाराष्ट्राची लांबी रुंदी क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राचे भारतातील स्थान याचा तुमचा अभ्यास पक्का झालेला आहे आता तुम्ही एक रिव्हिजन करून हा व्हिडिओ बंद कर। करा आणि डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता ही स्टोरी आठवून हेच नोट्स लिहून काढा आणि तुम्हाला किती आठवते ते मला कळवा मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला हे सर्व शंभर टक्के आकड्यांसहित आठवेल चला तर मग उद्या पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत तोपर्यंत धन्यवाद